मी वनिता सातपुते, डहाणूकर उपासना केंद्र. माझा अनुभव असा आहे की 2007 इथं कांदिवलीला हे होते, बाप्पा तुमचा बड्डे होता, त्यावेळेला मी उपासना केंद्रामधून इथं ह्याला आलेले, सेवेला आलेले, शेकेन शेपला मी आणि माझा मुलगा. त्यावेळेला काय झालं की आम्ही संध्याकाळी सेकंडशिप झाले, 10 वाजले 11 वाजले 12 वाजता आम्ही सुटलो. 12 वाजता सुटल्यानंतर काय झालं, मुलगा म्हणाला थांब आता एकटी कुठं जाणार आहेस रात्रीचा, म्हणून म्हणाला तू जरा थांब आपण जाऊया संगट, असं म्हणाला. बाईक होती त्याची, तर ठीक आहे म्हटलं चालेल. बाप्पा निघाल्यानंतर काय झालं, आम्ही थांबलो. थांबल्यानंतर बाळा म्हणला वायंडिंग वगैरे करायचं आहे, ती वायंडिंग झाली की आपण निघूया. मग वायंडिंग वगैरे केली, त्यांनी वाजले आम्हाला इथं 3 वाजले. 3 वाजल्यानंतर म्हटलं ठीक आहे चालेल. तर आम्हाला इथं कांदिवलीला आमचा भाऊ राहत होता, तर मला म्हणत होता मामाकडे जावे काय, तर मी त्याला म्हटलं नको रे बाबा मामाकडे कशाला, आता जायचं सकाळी उठून लवकर जायचंच आहे आपल्याला, तसंच हळूहळू जाऊया आपण. तर म्हणजे ठीक आहे चालेल. मग मी पाठी बसले, आपलं तो चालवला, 3:15 झाले होते आम्हाला निघेपर्यंत. म्हणजे बाप्पा जाईपर्यंत आम्हाला आश्चर्य नसते देवाची की बाबा देवाचं अजून दर्शन मिळून दे, अजून दर्शन मिळून दे, म्हणून ते आशाने आम्ही बसलो. मी बसलो म्हणजे तो वायंडिंग करत होता, पण मी कशी आपली माझ्या देवाचं अजून दर्शन मिळून दे, अजून दर्शन मिळून दे, म्हणून मी आपली बसली वाट बघत बघत, इकडून दर्शन घे तिकडून दर्शन घे, घेत 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 अशी मी आपली बसली. तर 3:15 झाले आम्हाला, 3:15 झाल्यानंतर मग आम्ही निघलो इथून. इथून निघलो कांदिवली ब्रिज संपलं, धैसर ब्रिजला गेलो आम्ही. धैसर ब्रिजच्या इकडून एक माणूस आलेला, आणि इथं छोटासा खड्डा होता, तो खड्डा वाचवायला गेला आणि मुलगा ह्या साईडने घ्यायला गेला. ह्या साईडने जे घ्यायला गेला तर तो माणूस जे आला धार करून जो त्या आमच्या ह्याच्यावर, मी एकदम मला वाटतं 10 फुटावर का किती फुटावर बसले माहीत नाही, आणि ते घर 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 हे माझं सगळं आहे ना आतमध्ये असं घुसले आलं, म्हणजे सगळं रक्त सगळं असं वाहत होतं. आणि तेवढ्यातून मी म्हणते माझा बाळा कुठे आहे, माझा बाळा, म्हणजे मुलग्याला विचारते माझा मुलगा कुठे आहे, माझा बाळा कुठे आहे. तर तेवढ्यात सगळे आले आणि आपले फटाफट आले सगळे डीएमबी आले आणि म्हणतात अरे बाळा तुम्हाला कुठे लागले, त्याला कुठे, त्याला दिसतं इथं खरडलेलं होतं, पण मला ते सगळं दात घुसलेले वरून उडी पडली आणि ते घुसले. तर तेवढ्या सगळं म्हणजे तुम्हाला लागले का, तुम्ही आता व्यवस्थित प्रार्थना, म्हटलं मी व्यवस्थित आहेत काय नाही, पण मुलग्याला बघितलं तर तो खरडलेलं इथं होतं, जरा इथं खरडलेलं, एवढ्या वरून पडले मी. तर मी तरी पण म्हणते बघ माझ्या देवाने बघ पाठवले लोक, आपण टेन्शन नाही घ्यायचं. तर ते काय म्हणतात की नाही 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 तुम्ही आम्हाला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊया, म्हटलं मला काही झालं नाही आहे, ते म्हणलं सगळं व्यवस्थित होणार काही नाही, आम्हाला नुसतं एवढंच आहे की आम्हाला घरी घरापर्यंत पोहोचवा जरा तिथपर्यंत. तर ते म्हणाले नाही की ठीक आहे तुम्हाला घरापर्यंत पोहोचवतो. मग त्यांनी पाण्याच्या बाटल्या वगैरे आणलेल्या, सगळं काय आणलेलं, ते रोप आणलेलं, सगळं आणलेलं. ते म्हणाले तुम्हाला असं हे करू का, तुम्ही बसू शकता का, म्हटलं हो मी बसू शकते काही टेन्शन नाही मला. तर म्हणले नाही तुमचं रक्त व्हावं लागले तरी सुद्धा मी म्हटलं बसू शकते काही हरकत नाही म्हणलो. मग मी बाईकवर बसले, ते पण सगळे बाईकर होते, आम्हाला शिवार म्हणून सोडले तिकडे विरार रोडला सोडलं आणि म्हणाला रे बघा आता तुम्ही ठीक आहात ना, म्हटलं हो आहे ठीक, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, म्हटलं आहे मी ठीक. तर ते हसायला लागले, मला म्हणायला लागले की अरे बापरे तुमचं एवढं रक्त व्हावते तरी तुम्ही ठीक आहे म्हणता, म्हटलं हो आहे ठीक आहे. तर घरात गेल्यानंतर मला आतमध्ये गेलं, आतमध्ये सोडलं आम्हाला आणि ते निघाले. म्हटलं बघा निघू का, आम्ही हो म्हटलं बिंदास निघा काही टेन्शन घेऊ नका. तर ते हसायला लागले, म्हणतो अरे तुम्ही एवढं, म्हटलं हो हो बिंदास, म्हटलं तुम्ही काही हरे म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही निघा. मग ते निघाले, त्याच्यानंतर म्हणाला माझ्या घरातली माणसं, माझा भाऊ आला आहे एवढा रडा लागला एवढा, अगं तुला चला ऍडमिट कर, ऍडमिट कर. म्हणाला एवढं रक्त तुझं फावतंय आणि तू गप्पच बसली आहेस, म्हणतात मी ह्याच्यावर पडून काय त्या बेडवर पडून तू अशीच राहतेस. काही नाही माझा डॉक्टर एवढा मोठा असतानी, म्हटलं मी कशाला जाऊ दुसऱ्या डॉक्टरकडे. तो डोक्यावर मारून घ्यायला, म्हणते कोण डॉक्टर, अरे माझा भाऊ माझा बाप आहे, असं म्हणतात. अरे अनिरुद्ध बापू माझे सद्गुरू आहेत. हो का, मग काय, मग तुला काय टेन्शन नाही ना, कारण तुझे सद्गुरू तुझ्या बरोबर आहेत, म्हणजे तुझा एवढा विश्वास त्यांच्यावरती आहे, मग तुला डॉक्टरची गरजच नाही, माझा डॉक्टरच ते आहेत. म्हटलं मला कुठं जायची गरज नाही काही नाही. माझा मुलगा म्हणाला ती कुठली, तुम्ही म्हटलं ती डॉक्टरकडे जाणार नाही, ती हॉस्पिटलला जाणार नाही, तुम्ही ती काय एक एवढंच करा, म्हटलं की मला उदी लावून जा, म्हणलं एवढंच करा बाकी मला काही देऊ नका. मग डॉक्टर बोलवला त्याने सांगितलं की म्हणाले आम्ही काय करणार, म्हणाले औषध देणार, म्हणाले तुम्ही तिला जर उदीची गरज आहे त्या उदीवरच तिला बरं व्हायचं तर आम्ही औषध कुठून घेणार, आम्ही औषध देऊन तिनं खाल्लं पाहिजे ना, म्हणाले
तिला उदीच हवी आहे. ती सगळी सारखी सारखी उदीच लावत राहते. म्हणून त्या उदीवर हिचा एवढा विश्वास आहे. मग त्या औषध घेऊन काय फायदा मला झाले? तुम्ही जाऊ दे सोडा मला झाले. त्या उदी तिला लावत जावा, त्या पाण्यात टाकत जावा, ती लांबोळी घालत जावा मला झाले. त्या उदीवर ती बरी होणार, कारण तिला एवढा विश्वास त्या उदीवर आहे. तर मला झाले मी आम्ही औषध जर दिलं ना तर ते म्हणणार की उद्या नको नको नको, ते औषधाने काय होणार नाही, ते औषध फक्तच खराब होणार. तर त्याच्या ऐवजी तुम्ही एक काम करा, ते उदी लावा, त्या उदीत पाणी टाका आणि तिच्या हातात पायला उदी लावा आणि जिथं तिथं लागलंय तिच्या तिथं तिथं उदी लावा. तसा एवढंच मला लागेल करा, बाकी काय करू नका. आम्ही औषध देणार नाही, तुमचं उगत बिल वाढवणार नाही. तिचा त्या डॉक्टरवर विश्वास आहे, तर आमचा डॉक्टर काय आम्ही काय कामाचे बोलले. बरे ठीक आहे. मग माझे मिस्टर बोलले नाही ती नाही घेणार बोलले. औषध घेतलं तरी सुद्धा म्हणाले ती काय खाणार नाही. आणि मुलगा पण बोलला सुनील साखरे, तो म्हणाला नाही. म्हणला तो अजिबात ती काय खाणार नाही. म्हणाला तिथेच म्हणत होते माझे आले, माझ्या बापूने सगळे पाठवले, आता मला काय टेन्शन नाही, मी आता घरापर्यंत पोहोचू शकतो असं म्हणाला. म्हणजे मग म्हणाला लोकच कशाला. मग माझ्या भावाने काय केलं, जाऊन धावत 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 घेऊन आला. तो त्याला हे नाही ना एवढं रक्त वावलंय म्हटल्यानंतर तोला वाटलं जरा. माझी बहीण आता गेली, एवढा रडत होता तो की म्हणाला आता ही जगते की नाही असं तिला त्याला वाटलं, एवढा रडत होता. तर सगळे घुसलेले होते ना आता आतमध्ये, हे म्हणजे हित पण गेलेले होते सगळे, हे माझं सगळं फाटलेलं होतं सगळं. आणि असं वावलेलं पूर्ण सगळं असं रक्ताने झालेले होते मी, एवढं सगळं माझा होता. पण माझ्या सद्गुरूने मला काही गोळी खाऊ दिली नाही की मला काही नाही. त्या उदीवर माझ्या सद्गुरूने मला बरं केलं. सद्गुरूला या अंबज नाथ सवी.